सभा फार महत्त्वाचा आहे आणि तो मिळतोच आहे. नाटकासाठी आणि समीक्षेसाठी आम्ही अजूनही पुरस्कार दिलेला नव्हता, पण चंद्रपूरचे सुप्रसिद्ध चित्रकार आमचे सुदर्शनजी बाळापात्रे यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुढच्या वर्षीपासून नाटक या प्रकारासाठी पुरस्कार देण्यात यावा, त्यासाठी मी आम्हाला सहकार्य केले. त्याचबरोबर सूर्यवंशचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्राचार्य श्याम मोहनकर यांची अशी इच्छा आहे की समीक्षेसाठी त्यांच्याकडून दरवर्षी पुरस्कार ते देतील. तर सूर्यवंशांच्या 6 पुरस्कारांमध्ये पुन्हा 2 पुरस्कारांची आज इथे मी घोषणा करतो आहे. पुढच्या वर्षीपासून 8 पुरस्कार आपण देणार आहोत. रोख रकमे सही. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद बारामध्ये सर. धन्यवाद मोहनकर सर. धन्यवाद संध्याताई रंगारी मॅडम यांनी अतिशय सुंदररित्या विषय हाताळला मांडला आणि त्या विषयाच्या जाणीवा आपल्यापर्यंत पोहोचविल्या. मला असं म्हणावंसं वाटतं की इन बंद किताबों से चुराकर अल्फाज, इन बंद किताबों से चुराकर अल्फाज, लिख लो कुछ अफसाने आगाज की हद तक. इन बंद किताबों से चुराकर अल्फाज, लिख लो कुछ अफसाने आगाज की हद तक, क्या पता शख्सियत को नया मुकाम मिले, क्या पता शख्सियत को नया मुकाम मिले. मित्रांनो, यानंतर आपल्यामध्ये खास विलासपूरवरून आलेले प्रसिद्ध कवी माननीय कपूर वासनिक जे आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या निमित्ताने इथे सादर करावं. तर माननीय कपूरजी वासनिक सर. अगोदर पुणे खास आलेले सन्माननीय शिवाजी साळक सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर मग कपूर वासनिक सर. सर्वांच्या वतीनं आजचा हा जो पुरस्कार वितरण सोहळा आहे, त्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावरील ऋषितुल्य व्यक्तिमत्व मी सरांकडून मागून घेतलं की मी पहिलं आपल्या आदर म्हणून पहिलं मी माझं मनोगत व्यक्त करतो. तर ते आदरणीय वासनिक सर, बनसोड सर, ज्यांना पुरस्कार मिळाले ते सर्वश्री दत्ताजी सर, संध्या रंगारे मॅडम, स्वप्नीलजी मेश्राम आणि प्रदीपजी देशमुख हिरकांजीचे आपण उपस्थित सर्व बंधू आणि बहिणी. खरं म्हणजे मला प्रश्न पडला सर की मला हिरकांजींनी किंवा त्यांच्या किमी अध्यक्ष काळ बनवलं मला माहीत नाही. कदाचित मला माझ्या वयाची जाणीव करून द्यायची असेल, कदाचित अगदीचे संयमी अध्यक्ष असावा, किती वेळ बसला तरी चालेल, किंवा नियमाप्रमाणे अध्यक्ष हा उशीरा येत असतो म्हणूनही कदाचित बहुतेक या सगळ्या परिमीटरमध्ये मी बसलेलो असावं असं मला वाटत. हा विनोद त्याचा भाग जरी बाजूला सोडला तरी व्यासपीठाला आणि व्यासपीठासमोर मी सांगू इच्छितो की मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे, मी कवी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी साधारणतः सुरुवातीला 1000 वर्षापूर्वीचा पुरावा हवा होता, नंतर 1500, पण माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये 2226 वर्षापूर्वीचा एक जुना शिलालेख सापडलेला आहे आणि तो वारसा घेऊन मी खरं म्हणजे चंद्रपूरपर्यंत मैत्री दिन आपल्या समवेत साजरा करण्यासाठी आलेलो आहे. त्या शिलालेखाचं महत्त्व म्हणजे असं का तो मराठीतला शिलालेख पुसतानाही तर त्याच्यामध्ये गणितीय सिद्धांत मांडलेला आहे, वर्गमूळाचा सिद्धांत. म्हणजे माझी मराठी भाषा 2500 वर्षापूर्वी जशी भाषेने स्ट्रॉंग होती तशी ती विज्ञानाने आणि शास्त्राने आणि गणिताने सुद्धा स्ट्रॉंग होती, हा संदेश घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं म्हणजे माझ्या मी पुरस्कृत जो करतो तो एक छोटासा माझा प्रयत्न आहे. सुरुवातीस या चंद्रपूरमध्ये जे या चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे, हा जो त्यांनी एक यज्ञ पेटवलेला आहे, त्या यज्ञामध्ये माझ्या चाळक परिवाराची छोटीशी संविधा असावी म्हणून मी कविता संग्रहासाठी
पुरस्कृत केलेला आहे हे आपल्याला अतिशय मला नम्रपणे सांगा असं वाटतं. आत्ता बनसोड सरांनी जो उल्लेख केला त्यानिमित्तानं मला जरा सांगायचं आहे की विषय लिहिला की कविता तयार होते, विषय लिहिला की कविता तयार होते. अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे खडू फळा गेला, पेन्सिल गेली, पेन गेला, कागद गेला आणि आता काच आली. काचेवरती आता आपण तात्काळ आपल्या प्रक्रिया नोंदवतो किंवा लिहितो म्हणजे मोबाईलवरती. पण मला एक सांगा की आभाळ फाटलं तर कादंबरी जन्माला येते, जमीन फाटली तर कथा जन्माला येते आणि काळीच फाटलं तर कविता जन्माला येते. मग इतक्या वारंवार आपली काळीचं फाटत असते का हो? मला नाही वाटत फाटत असते. ठीक आहे, ज्ञानासाठी तुम्ही त्या मोबाईलचा इंटरनेटचा जरूर उपयोग करा, पण तुम्ही शेवटी लेखणीकडेच वळा अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. खरं म्हणजे साहित्य, कविता, कथा, कादंबरी हे काय आहे तर मला वाटतं हे व्यक्त होण्याचं साधन आहे. व्यक्त होतो आपण, जर व्यक्त जर नाही होत आलं आपल्याला, कदाचित अभिनयातून होतो, पेंटिंगमधून होतो, लिखाणातून होतो, वेगवेगळ्या माध्यमातून आपण व्यक्त होत असतो. जर व्यक्त होता नाही आलं तर जशी हार्ट अटॅकच्या पूर्वी एंजिओप्लास्टी किंवा एंजिओग्राफी करावी लागते, असह्य होतं, आउटलेट त्याला मिळाला पाहिजे, तशा अर्थानं साहित्य म्हणजे एक आउटलेटचं माध्यम आहे असं मला वाटतं. मग शेवटी याच्यामध्ये साहित्य काय करू शकतं तर माझ्या मतीनं दुसऱ्याबद्दल जे रितेपण असतं ना ते रितेपण साहित्य भरत असतं. तर त्या रितेपणाच्या संबंधीची माझी एक छोटीशी कविता. प्रत्येक जण असतोच आतून काहीसा रित्या काहीसा भरलेला, प्रत्येक जण असतोच आतून काहीसा रित्या काहीसा भरलेला, आपणही त्यातलेच, तरीही करावं समर्पित आपलं आपलं भरलेपण एखाद्याच्या रितेपणा. प्रत्येक जण असतोच आतून काहीसा रित्या काहीसा भरलेला, आपणही त्यातलेच, तरीही करावं समर्पित आपण आपलं भरलेपण इतरांच्या रितेपणा. काही काळ आपणही होत जातो रिते रिते रिते, मग काही काळ आपणही होत जातो रिते 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 आणि मग भरलं जातं आपोआपच आपण एखाद्या रक्तदात्यासारखं आणि भरलेलाही भरभरून वाहतो पुण्याचं दुसऱ्याचं रितेपण भरण्यासाठी, पुण्याचं दुसऱ्याचं रितेपण भरण्यासाठी, पुन्हा दुसऱ्याचं रितेपण भरण्यासाठी. तर हे रितेपण जर आपण भरलं तर आपण एखाद्या रक्तदात्यासारखं, परत जसं आपलं रक्त वाहतं तसं आपण आपलंही रितेपण आपण भरून घेतो आणि दुसऱ्याचंही भरतो. याच्यापेक्षा अचीवमेंट किंवा साध्य साहित्याचं काय असू शकतं तर मला वाटतं साहित्याचं हे साध्य असू शकतं. आपण मला या ठिकाणी अतिशय आदरपूर्वक बोलवलं, मी आपल्या सर्वांचा मनापासून ऋणातच राहू इच्छितो आणि मैत्री देण्याच्या निमित्तानं शिवांजली आणि सुरवाण त्यांची मैत्री अधिकाधिक घट्ट होतो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी स्वतः कवी असल्यामुळं कवितेवरची कविता सांगून मी थांबतो. लपेटलेल्या शालीमधील उपकार स्पर्श असते कविता, लपेटलेल्या शालीमधील उपकार स्पर्श असते कविता, स्वतःचे दुःख लपवणाऱ्या विदूषकाचे हास्य असते कविता, स्वतःचे दुःख लपवणाऱ्या विदूषकाचे हास्य असते कविता, भविष्याचा भेद घेणाऱ्या धोरणांची दृष्टी असते कविता, भविष्याचा वेध घेणाऱ्या धोरणांची दृष्टी असते कविता, माळ रानावर बाग फुलवणाऱ्या माळ्याची सृष्टी असते कविता, माळ रानावर बाग फुलवणाऱ्या माळ्याची सृष्टी असते कविता, सोसलेल्या क्षणाक्षरांची साक्षीदार असते कविता, सोसलेल्या क्षणाक्षरांची साक्षीदार असते कविता, अन्यायाच्या माथ्यावर केलेला प्रहार असते कविता, अन्यायाच्या माथ्यावर केलेला प्रहार असते कविता, गंडस्थळ फोडणाऱ्या सिंहाचा छावा असते कविता, गंडस्थळ फोडणाऱ्या सिंहाचा छावा असते कविता, बाळासाठी हिरकणीने केलेला धावा असते कविता, बाळासाठी हिरकणीने केलेला धावा असते कविता, अंतरीच्या वेदनेचे गीत असते कविता, अंतरीच्या वेदनेचे गीत असते कविता, वंचितांच्या चेहऱ्यावरील स्मित असते कविता, वंचितांच्या चेहऱ्यावरील स्मित असते कविता, प्रसव काळाच्या वेदनेची परिपूर्ती असते कविता, प्रसव काळाच्या वेदनेची परिपूर्ती असते कविता, गाव सोसलेल्या पाषाणातील कोरी मूर्ती असते कविता, गाव सोसलेल्या पाषाणातील कोरी मूर्ती असते कविता, आणि शेवटी ऐकायची नसते कविता, साठवायची असते कविता.
ऐकायची नसते कविता, सांगायची असते कविता, सांगायची नसते कविता, जगायची असते कविता, सांगायची नसते कविता, जगायची असते कविता, जगायची